नमस्कार, माझं नाव स्वप्नील बागुल आहे. मी नवघर ग्रुप ग्रामपंचायत तालुका सुधागड जिल्हा रायगड येथे कार्यरत आहे. गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जो बदल आम्ही घडवून आणला तो म्हणजे ग्रामसभा सक्षमीकरण. लोकांना सुरुवातीला रेव्हेन्यू महसूल गाव काय असते याची ही संकल्पना लक्षात नव्हती येत, किंवा त्यांचे अधिकार काय आहे ते ग्रामसभेत काम आणणं गरजेचं आहे, किंवा महिला सक्षी ग्रामसभा जी होती जी अनिवार्य आहे ती होत नव्हती. तर ते करण्यासाठी आम्ही गावकीच्या बैठकी घेऊन लोकांपर्यंत पोहोचलो. गावकीच्या बैठकी शक्यतो एक तर सकाळी 7 आधी व्हायचे किंवा संध्याकाळी 7 नंतर, कारण की दिवसभर लोक कामावर जायची किंवा शेतात राबायची म्हणून त्यांना वेळ नव्हता मिळत. तर काही मीटिंग्स तर रात्री 10 झालेल्या आहेत. तर याच्यामुळे काय झालं की एखादा अधिकारी किंवा एखादा ग्रामपरिवर्तक रात्रीचे 10 गावात येऊन लोकांना माहिती देतो आहे, लोकांच्या समस्या ऐकून घेतो आहे. मग ते MSEBचं ट्रान्सफॉर्मर खराब असेल, वायरिंगचे प्रॉब्लेम असतील, शुद्ध पाणी नाही मिळत त्याचे काही प्रॉब्लेम असेल, त्याचे जे सगळे बारकावीने ते निरीक्षण करून त्याचा गाव विकास आराखडा बनवण्यामध्ये मदत झाली. म्हणून हे सर्व करत असताना गावकऱ्यांचा जो आधी एक बाहेरचा व्यक्ती का आला आहे कशाला आला हे जे कन्सेप्ट होतं तो पूर्ण आम्ही मोडीत काढून त्यांचेच आम्ही भाग झालो आणि पुढे जाऊन आम्ही ते परिवर्तनाचं काम करण्यात एक छोटासा असा एक रोल प्ले केला. त्यानंतर एक मोठा असा सक्सेस असा की आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये प्रक्रिया केलेलं पाणी मिळत नव्हतं. तर आम्ही संबंधित विभागाला विचारलं, माहिती काढली, तर त्यावेळेस आमच्याकडे जो ग्रामकोश होता VSTF फंड ज्याला आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून आम्ही एक अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट घेतला. त्या प्लांटसाठी जवळपास त्याला केमिकल नाही लागत, लाईट नाही लागत असा तो प्लांट एक अनाडे फाउंडेशनकडून आम्ही ते सर्व करून घेतलं. त्यांनी फक्त प्लांट नाही दिला तर त्या गावातल्या संपूर्ण लोकांचा जनरल इन्शुरन्स पण आम्हाला मोफत दिला, प्लस 5 त्याच्यावर वॉरंटी पण आहे. तर आता होणार असे त्याच्या त्याचे जे परिणाम असे दिसत येत आहे गावात, जे आधी लोक पाण्यामुळे आजारी पडायचे, दरवर्षी काही ना काही आजारी पडल्यावर 10-15 एका कुटुंबाचे वेस्ट व्हायचे, ते आता ते बंद झालेलं आहे. गाव एकदम निरोगी आणि व्यवस्थितरित्या शुद्ध पाणी पित आहे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन फंडातून आम्ही दुसऱ्या गावाला सेम पाण्याचं फिल्टर बसवलेलं आहे. उर्वरित 2 गावांची पण नळपाणी योजना जी प्रलंबित होती ती आता राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मंजूर होण्याच्या मार्गावर आहे, आणि ते झाल्यावर जवळपास 1000 वस्तीला एक नवीन नळपाणी योजना मिळणार आहे आणि जो पाण्याचा जो इशू होता गावामध्ये तो पूर्णपणे संपणार आहे. धन्यवाद.